आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळे येथे रयत क्रांती शेतकरी शेतमजूर संवाद मेळावा रविवारी 7 जानेवारी रोजी. सुरेशदादा पाटील. शिरोळे येथे छत्रपती शिवाजी चौकात 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता रयत क्रांती संघटनेचा मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिली. शिरोळे येथे सुरेशदादा पाटील यांनी आज पत्रकार बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सागर सदाभाऊ खोत आणि श्री पाटील बोलताना म्हणाले, शेतकरी आणि शेतमजूर यांच्याशी नामदार सदाभाऊ खोत हे थेट संवाद साधणार आहेत. यासाठी शिरोळे येथे 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता संवाद मेळावा आयोजित केला आहे. आपण नुसता वाळवा तालुक्यात 188 केले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कमीत कमी 400 आकडा क्रॉस केलाय सदाभाऊंच्या माध्यमातून. मेळाव्याचे अध्यक्ष सुरेश सासने हे असणार आहेत. मेळाव्याला राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिरोळ तालुका रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष महालिंग कोठावळे, शहाजी गावडे व पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. येत्या रविवारी 7 तारखेला शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आदरणीय सदाभाऊ यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे. त्या ठिकाणी शेतकरी शेतमजूर यांचाही संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला तालुक्यातून जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोकांनी या मेळाव्याला यावे असे आवाहन मी करत आहे. या मेळाव्यामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सामान्य माणसापर्यंत योजना पोहोचवण्याच्या दृष्टीने रयत क्रांती संघटनेचे ध्येय धोरण काय आहे हे पोहोचवण्यासाठी आदरणीय सदाभाऊ यांच्यावर झालेला अन्याय का झाला, कशासाठी झाला याचा खुलासा करण्यासाठी रयत क्रांतीच्या युवा आघाडीच्या रयत क्रांतीच्या इतर शाखा महिला शाखा युवती शाखा या सगळ्या आघाडीच्या वर रयत क्रांती संघटनेचं जे काम चालू आहे आणि रयत क्रांतीची ही पहिली शिरोळमधली शाखा जनसंपर्क कार्यालयाने चालू केलेली आहे.